हरिओम आणि नमस्कार. मी डॉक्टर सई तुमचं स्वागत करते जस्ट फॉर हार्ट्स चॅनलवर. उत्तम आरोग्य असावं, एक निरोगी आयुष्य असावं हे आपल्या सगळ्यांचंच मत असतं, बरोबर. पण त्यासाठी आपण कितपत काम करत असतो आपल्या आरोग्यावर, आपल्या शरीरावर, तेही नक्कीच महत्त्वाचं आहे, नाही का? आरोग्यम धनसंपदा हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पण हे आपल्याला तेव्हा ॲक्च्युली कळतं जेव्हा आपल्या शरीराच्या आरोग्याच्या काहीतरी तक्रारी सुरू होतात आणि मग आपण त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतो. आपल्या शरीराचा प्रत्येकच अवयव, प्रत्येकच बॉडी पार्ट हा किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत सगळं सुरळीत चाललेलं असतं. अगदी छोटंसं उदाहरण आपल्या छोट्याशा अंगठ्याचं घ्यायचं झालं तर तो जोपर्यंत व्यवस्थित आहे तोपर्यंत आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही. पण एखाद दिवशी जर तो दुखावला गेला मग अगदी छोटी छोटी कामं करतानाही, एखादी गोष्ट उचलायची आहे, चित्रकाराला एखादं चित्र काढायचं आहे, तेव्हा जेव्हा आपल्याला अडचणी येतात ते दुखतं तेव्हा कळतं की अरे हो, हा अंगठाही किती महत्त्वाचा आहे. तसंच आहे आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचं, प्रत्येक सिस्टीमचं. चला तर मग त्याची निगा राखायला सुरुवात करूयात, त्याची काळजी घ्यायला आत्तापासूनच सुरुवात करूयात. कारण आपलं आरोग्य जर व्यवस्थित असेल तरच या आयुष्याचा खरा आनंद आपल्याला घेता येईल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही योगासनं शिकणार आहोत. योगासनं ही वेगवेगळ्या स्थितीत केली जातात. बेसिकली चार स्थिती असतात. एक असते विपरीत शयनस्थिती, म्हणजे पोटावर झोपून करायची असणं. दुसरी असते ती शयनस्थिती, म्हणजे पाठीवर झोपून करायची असणं. तिसरी स्थिती ही बैठक स्थिती, बसून करायची असणं. आणि चौथी म्हणजे उभं राहून करायची असणं, दंड स्थितीत केलेली जातात ती. तर आपण आज वेगवेगळ्या स्थितीतली काही आसनं शिकणार आहोत. ही आसनं, या आसनांचा अभ्यास तुम्ही माझ्याबरोबर करू शकता, पण त्याआधी तुम्ही माझे आधीचे व्हिडिओज नक्की बघा ज्याच्यात आपण एक बेसिक काही वॉर्मअप एक्सरसाइजेस, सांध्यांच्या हालचाली आणि सूर्यनमस्कार याचा अभ्यास केलेला आहे. तोही जरूर बघा, तोही प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर तुम्ही ही योगासनांचा अभ्यासाला सुरुवात करू शकता. तर आता पहिलं आसन जे आपण करणार आहोत ते आहे भुजंगासन. भुजंगासन हे विपरीत शयनस्थितीतलं आसन आहे. आपण बघितलं विपरीत शयनस्थिती म्हणजे पोटावर झोपून करायचं आसन. भुजंगासन नावातच आहे. भुजंग म्हणजे संस्कृतमध्ये साप किंवा नाग. साप किंवा नाग जेव्हा त्याचा फणा काढून उभा राहतो त्यावेळेस जशी काहीशी स्थिती दिसते त्याप्रमाणे काहीशी ही आसनस्थिती असल्याकारणाने याला नाव पडलं आहे भुजंगासन. कसं करायचं आहे ते आपण बघूयातच. त्याच्या आधी मी फक्त काही दक्षता तुम्हाला सांगते. हे आसन ज्यांना पाठीचे काही विकार आहेत किंवा गंभीर विकार आहेत, ॲबडॉमिनल किंवा पोटाच्या काही सर्जरीज रिसेंट झालेल्या असतील, हर्निया असेल किंवा आतड्यांचा क्षयरोग, अल्सर असेल, तर त्या लोकांनी हे आसन करू नका किंवा डॉक्टरांच्या किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करा. हे आसन करायचं कसं आहे ते आपण बघूयात. त्यासाठी आधी आपण विपरीत शयनस्थितीत यायचं आहे, म्हणजेच पोटावर झोपायचं आहे. दोन्ही पाय हे आपले एकमेकांना जुळलेले असतील, हनुवटी जमिनीला टेकलेली, दोन्ही तळहात जमिनीला टेकलेले, दोन्ही पायांची बोटं ही मागच्या दिशेने आहेत ताणलेली. ही झाली विपरीत शयनस्थिती. यातून आपण करणार आहोत आता भुजंगासन. त्यासाठी एकला दोन्ही हात आधी छातीजवळ घ्या, नंतर श्वास घ्यायचा आहे आणि श्वास घेत आधी आपली हनुवटी, नंतर आपलं डोकं, दोन्ही खांदे, छाती आणि नाभीपर्यंतचं पोट हे वर उचलायचं. आपले दोन्ही हात आसन करताना सरळ ठेवायचे आहेत कोपरातून, ते कोपरातून असे वाकवायचे नाही आहेत. आणि नंतर मान मागे झुकवायचे. आसन सोडताना हळूहळू श्वास सोडत आधी आपलं पोट, नंतर छाती आणि दोन्ही हात जागेवर. तर हे झालं भुजंगासन. पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता आणि करू शकता माझ्याबरोबर. या आसनात कोणकोणत्या चुका होण्याची शक्यता आहे तेही आपण बघूयात. शक्यतो आसन करताना बऱ्याच जणांचं जेव्हा आपण श्वास घेत वर येतो त्यावेळेस
खांदे हे वर जातात अशा प्रकारे, आणि त्यामुळे खांद्यांवर अननेसेसरी टेन्शन किंवा स्ट्रेस येतो आहे. तर आपल्याला हे टाळायचं आहे आणि आपले खांदे हे रिलॅक्स ठेवायचे, आपले दोन्ही हात सरळ करायचे आणि आपली मान मागे झुकवायची. आणि दोन्ही पाय मागून जुळलेले असले पाहिजे, आपल्या दोन्ही पायांचे बोट अंगठे आणि टाचा एकमेकांना जुळलेले ठेवण्याचा प्रयत्न करा. या आसनाचे फायदेही बरेच काही आहेत. सर्वात महत्त्वाचं तर हे पाठदुखीवर तर उत्तम आहेच आसन. तसंच आपल्या डेली रुटीनमध्ये आपण पुढे वागतो पण मागे वाकण्याची अशी कधी वेळ येत नाही, बरोबर? तर या आसनात त्यांनीही फायदा होतो की या आसनात बरोबर पाठीचा विरुद्ध दिशेला हालचाल होतीय, म्हणजेच आपण मागे वाकलो जातोय. पाठीचे स्नायू म्हणजेच मसल्स हे आकुंचन आणि प्रसरण पावतात, त्यामुळे पाठीच्या कण्याची लवचिकता वाढायला मदत होते या आसनाने. तसंच तुम्ही बघू शकता जेव्हा आसन करता तेव्हा पोटाच्या स्नायूंवरही बऱ्याचपैकी चांगल्या प्रकारे ताण येतो आणि हा या ताणाचा फायदा हा आतल्या इंद्रियांनाही होतो, त्यांचाही फंक्शन सुधारायला मदत होते. तर करून बघा हे भुजंगासन. सुरुवातीला तुम्ही 5 सेकंद करा, नंतर 10 सेकंद, हळूहळू कालावधी वाढवत 30 सेकंद, आणि रोज एक साधारणतः तुम्ही 1 मिनिट जरी केलं तरी नक्कीच याचा फायदा तुम्हाला दिसून येईल. आता आपण जे दुसरं आसन बघणार आहोत ते आहे द्विपाद उत्तान पादासन. हे शयनस्थितीतलं आसन आहे, म्हणजेच पाठीवर झोपून करायचं आसन. द्विपाद म्हणजे दोन्ही पाय आणि उत्तान म्हणजे वर उचलणे. तर या आसनामध्ये आपण पाठीवर झोपून आपले दोन्ही पाय वर उचलतो. आसन दिसायला थोडंसं सोपं जरी वाटलं तरी करताना आपल्याला लक्षात येतं हे किती उपयोगी आणि कसा या आसनात ताण येतो बऱ्यापैकी ते. तर आधी आसन करायचं कसं आहे ते आपण बघून घेऊयात. त्यासाठी आपण आधी पाठीवर झोपायचं आहे. दोन्ही तळहात हे जमिनीला टेकलेले आहेत, दोन्ही पाय एकमेकांना जुळलेले आहेत. आता या स्थितीत आपण श्वास घेत आपले दोन्ही पाय वर उचलून घ्यायचे 90° कोनात. पाय वर उचललेत, तुम्ही बघू की पाय गुडघ्यातून सरळ आहेत आणि दोन्ही पायांचे बोट हे आकाशाकडे आणि पाय वर ताणलेले आहेत. आसन स्थिती पूर्ण आणि आपली नजर ही आपल्या पायाच्या बोटांकडे स्थिर ठेवायची आहे. पाय जास्तीत जास्त वेळ स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायचा. नंतर आसन स्थिती पूर्ण झाल्यानंतर श्वास संथपणे चालू ठेवायचा आहे, नॅचरल ब्रीदिंग चालू ठेवायचं, संथ श्वसन. आणि नंतर आसन सोडताना श्वास सोडत हळूहळू पाय खाली घ्यायचे. तर हे झालं द्विपाद उत्तान पादासन. आसनाचा कालावधी कसा आहे तर सुरुवातीला तुम्ही 10 सेकंद 15 सेकंद प्रॅक्टिस करा, हळूहळू कालावधी वाढवत न्या 30 सेकंद, आणि असं करत तुम्ही एक रोज 5 ते 10 मिनिटं जरी हे आसन केलं टिकवलं तरी नक्कीच याचे फायदे तुम्हाला जाणवतील. या आसनाचे फायदे काय आहेत ते बघूयात. आता या आसनाचे फायदे म्हणजे सर्वात महत्त्वाचं तर जेव्हा आपण पाय वर घेतो त्यावेळेस आपल्या मांडीचे जे मागचे स्नायू आहेत, मसल्स आहेत, ते खूप चांगल्या प्रकारे ताणले जातात. आपल्या पोटाचे स्नायू हे आकुंचन पावतात, कॉन्ट्रॅक्ट होतात, त्यामुळे पोटातील जे काही इंद्रिय आहेत त्याच्यावर चांगला दाब येतो आणि त्या दाबाचा चांगला परिणाम हा आपलं लहान आतडं, मोठं आतडं आणि पाचकरस निर्माण करणाऱ्या ग्रंथी यांच्यावरही होतो, त्यामुळे त्यांचंही कार्य सुधारण्यास मदत होते. आसन करताना एक सामान्य चुका काय होऊ शकतात तेही जाणून घेऊयात. कधीकधी आसन करताना आपण जास्त ताण येतो त्यामुळे गुडघे हे वाकवून ठेवतो, तर तसं न करता पाय हे जास्तीत जास्त सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपली पायाची बोटं वर ताणलेली ठेवायची आहे. दक्षता काय घ्यायची आहे ही आसन करताना, प्रिकॉशन. शक्यतो आसन सोडताना असं होतं की कधीकधी एकदम झटकन पाय खाली आणले जातात, तर ते आपल्याला टाळायचं आहे. पायांची हालचाल ही सावकाश आणि नियंत्रितच असली पाहिजे. तर आपण आता तिसरं आसन बघणार आहोत, पवन मुक्तासन. नावापत्तच आहे बरंच काही सांगितलेलं की पवन मार्गात मुख्यतः मोठ्या आतड्यात
अडकून पडलेल्या वायूची मुक्तता करण्यास हे या आसनाची मदत होते. आजकाल बऱ्याच जणांना इनडायजेशन, पोट नीट साफ न होणं, गॅसेसचे प्रॉब्लेम्स हे आढळून येतात, तर त्यांच्यासाठी हे अतिशय उत्तम आसन आहे. आसन करण्याआधी त्याच्या काही दक्षता बघून घेऊयात. पोटाची शस्त्रक्रिया ज्यांची झालेली आहे किंवा हर्नियाचा प्रॉब्लेम ज्यांना आहे किंवा अन्य काही पचनाच्या तक्रारी असतील किंवा मुळव्याध वगैरे असेल, त्यांनी हे आसन करू नका किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्यांनीच करा. गर्भवती महिलांनी हे आसन करू नका. कसं करायचं आहे ते बघूयात. हेही शयनस्थितीतलंच आसन आहे. यासाठीही आपण पुन्हा एकदा आहोत. दोन्ही पाय एकमेकांना जोडले आहेत, दोन्ही तळहात जमिनीला टेकलेले आहेत. आता आसन करताना एकला श्वास घेत दोन्ही पाय वर उचलायचे. एक दोन, श्वास सोडत दोन्ही पाय दोन्ही पायांची घडी ही पोटावर ठेवायची आहे. तीनला दोन्ही हातांनी पायांना मिठी मारायची आहे. चारला आपलं डोकं वर उचलून आपली हनुवटी ही गुडघ्यांच्या मध्ये लावण्याचा प्रयत्न करायचा. आसन स्थिती पूर्ण संथ श्वसन करायचे. काही वेळ या आसनात असंच थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. आसन सोडताना हळूहळू आपलं डोकं जमिनीला टेकवायचं आहे आधी, नंतर दोन्ही हात जागेवर, श्वास दोन्ही पाय सरळ करायचे आणि श्वास सोडत हळूहळू दोन्ही जमिनीवर. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे या आसनाचे फायदे बरेच काही आहेत. सर्वात महत्वाचं तर पचनासाठी हे आसन अतिशय उत्तम आहे. आपण जेव्हा हे आसन करतो तेव्हा पोटावर चांगल्या प्रकारे दाब येतो आणि त्यामुळे आपल्या आतड्यांमध्ये जो काही वायू अडकला आहे तो बाहेर पडण्यास मदत होते. गॅसेसचा प्रॉब्लेम यांनी सॉल्व्ह होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पचनक्रिया सुधारते. आता आपण चौथं आसन बघणार आहोत, जे दंड स्थितीतलं आसन आहे, वीरभद्रासन प्रकार पहिला. याला नाव वीरभद्रासन असं पडलं असावं कारण कदाचित वीरयोद्धा जेव्हा आपल्या शत्रूवर वार करण्यास, प्रहार करण्यास जेव्हा तयार असतो तशी काहीशी स्थिती या ही आसन स्थितीशी मिळती जुळती असावी म्हणून. आसन कसं करायचं आहे ते आता बघूयात. दंड स्थिती म्हणजे उभं राहून करायचं हे आसन आहे. त्यासाठी तुम्ही आधी मॅटच्या एका टोकाला उभं राहा. नंतर आधी आपण हे आसन उजव्या पायाने करणार आहोत, तर आपला उजवा पाय पुढे घ्यायचा आहे. डाव्या पायाचा चवडा हा डावीकडे थोडासा समोर वळवून घ्यायचा. नंतर आपला उजवा पाय हा गुडघ्यात काटकोनात वाकवायचा आहे, म्हणजेच आपल्या पोटरीमध्ये, उजव्या पोटरीत आणि मांडीत 90° कोन होईल, 90° अँगल होईल हे बघायचं आहे. दोन्ही हातांची नमस्कार स्थिती ही गुडघ्यावर ठेवायची आणि श्वास घेत दोन्ही हात वर उचलायचे आणि जास्तीत जास्त मागे वाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. मान ही मागे झुकवायचे. आसन स्थिती पूर्ण संथ श्वसन करायचं आहे. आसन स्थिती घेतल्यानंतर आसन सोडताना हळूहळू श्वास सोडत आधी दोन्ही हातांची नमस्कार स्थिती गुडघ्यावर, आपला पाय सरळ करायचा आहे आणि नंतर हळूहळू पाय जागेवर आणायचा आहे. हे झालं उजव्या बाजूने. आता बघूयात डाव्या बाजूने कसं करायचं आहे. सेम आपण डाव्या बाजूने करणार आहोत. डावा पाय पुढे घ्यायचा आहे. आता तो किती पुढे घ्यायचा, तर आपल्या उंचीप्रमाणे साधारणतः बघा. ज्यांची उंची जास्त आहे त्यांनी पायातलं अंतर जास्त घ्या, कमी असेल तर कमी घ्यायचं आहे. पण महत्त्वाचं आहे की आपल्या गुडघ्यात हा 90° कोन आपल्याला बनवायचा आहे. उजव्या पायाचा चवडा हा थोडासा मी वळवून घेतलेला आहे समोरच्या दिशेने. डावा पाय गुडघ्यात 90° कोनात वाकवायचा आहे. दोन्ही हातांची स्थिती नमस्कार स्थितीत, श्वास घेत दोन्ही हात वर, आसन स्थिती पूर्ण संथ श्वसन. आसन सोडताना हळूहळू दोन्ही हात गुडघ्यावर, पाय सरळ करायचा आहे.
पायाचा चवडा फिरवून घ्यायचा आणि पाय जागेवर. तर हे आपण बघितलं वीरभद्रासन प्रकार पहिला. या आसनाचे फायदेही बरेच काही आहेत. आसन केल्यानंतर तुम्हाला कळेल की किती ताण आपल्या शरीराला यात मिळतो. पूर्ण शरीराला ताण मिळतो, अगदी पायापासून डोक्यापर्यंत चांगला ताण आपल्याला या शरीरात अनुभवायला मिळतो. आपले पाय, कंबर, पाठीचा कणा, मान ही मागे वाकली जाते, त्यामुळे त्यांचा लवचिकता वाढायला मदत होते. पाठीच्या कण्यासाठी हे त्याचीही फ्लेक्झिबिलिटी वाढायला हे आसन अतिशय उत्तम आहे. परत महत्त्वाचं म्हणजे पोटावर खूप चांगला ताण येतो या आसनाने, त्यामुळे ज्यांना पोटाचे फॅट्स कमी करायचे आहेत त्यांच्यासाठी हे आसन खूप चांगलं आहे. पोटावरचा मेद कमी व्हायला मदत होते. तसंच पोटाच्या इंद्रियांवरही चांगल्या प्रकारे दाब आल्याने त्यांचीही कार्यक्षमता सुधारते. तर हे आसन करताना आधी तुम्ही काही सेकंद टिकवण्याचा प्रयत्न करा, नंतर हळूहळू कालावधी वाढवत तुम्ही रोज हे अगदी अर्धा मिनटं जरी केलं, 30 सेकंद जरी टिकवलं तरी याचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळेल. तर आज आपण जी आसनं शिकलोत, भुजंगासन, द्विपाद उत्तानपादासन, पवनमुक्तासन आणि वीरभद्रासन प्रकार पहिला, ही आसनं नियमित प्रॅक्टिस करून बघा. त्याचे फायदे नक्कीच तुम्हाला मिळतील. तुमचा अभिप्रायही नक्कीच ऐकायला आवडेल. आणि आता आपण पुढच्या व्हिडिओतही बरेच नवीन आसनं, प्राणायाम हे शिकणार आहोत. त्यासाठी सबस्क्राईब करा जस्ट फॉर हार्ट्स चॅनलला. धन्यवाद.